पावसाळा सुरू आहे आणि असा चटपटीत खमंग गडावर मिळणारा पदार्थ बनवला नाही असं कधी होऊ शकत नाही. त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये उभा पातळ चिरलेला कांदा, एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, टेस्टनुसार ठेचलेली हिरवी मिरची, ओवा, हळद पूड, हिंग पूड, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री चांगली एकजीव करून घ्यायची. थोडं लागल्यास एक दोन चमचे पाणी घालून पीठ मळून घ्या. इथं आपण खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी बनवतोय. तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यात भजी तोडून सोनेरी कलरवरती तळून घेतली. हे पहा छान असे अगदी गडावर मिळतात तसेच सेम कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी बनून तयार झालेत. ह्या पावसाळ्यात तुम्ही नक्की असे खेकडा भजी बनवून खा आणि छान असा पाऊस आणि त्यासोबत गरमागरम कांदा भजी आणि चहा, वा मस्तच. काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय तर बटाट्यापासून हा पदार्थ नक्की बनवून पहा. त्यासाठी 1 किलो बटाटे शिजवून साल काढून नंतर स्मॅश करून घेतली. याच्यात 1 चमचा गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे हिरवी मिरची, लसूण अद्रक यांचं बारीक वाटण घातलं, 2 वाटी तांदळाचं पीठ घातलं, हळद पूड, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घालून चांगलं मळून गोळा बनवून घ्यायचा आहे. नंतर हव्या त्या आकारात गोळा घ्यायचा आहे आणि त्याला वाटीचा आकार देऊन त्याच्यात चीज क्यूब ठेवून कडा बंद करून घ्यायचे आहेत. हे पहा अगदी मी दाखवल्याप्रमाणे आता सर्व टिक्की बनून तयार झाले. तेल गरम झाल्यावर तेला टिक्की सोडून सोनेरी कलरवरती तळून घ्यायचे आहेत. हवा असल्यास शॅलो फ्राई करू शकता. छान चटपटी टेस्टी बनून तयार झाली चीज आलू टिक्की. पावसाळ्यात मूग डाळीपासून असा चटकदार पदार्थ मुलांना बनवून द्या, मुलं खूप आवडीने खातील. त्यासाठी 1 वाटी मूग डाळ 4 तास पाण्यात भिजण्यास ठेवलेली, 4 तासानंतर डाळ पाण्यातून उपसून मिक्सरमधून बारीक दळून घेतली. तयार पेस्ट परातीत ओतलं, याच्यात 2 वाटी गव्हाचं पीठ, मोठा 1 चमचा डाळीचं पीठ, टेस्टनुसार हिरवी मिरची, अद्रक, लसूण यांची पेस्ट, ओवा, हळद पूड, हिंग पूड, कसुरी मेथी, गरम मसाला, जिरे, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करायचं आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल लावून झाकून 15 मिनिटे पीठ मुरण्यास ठेवून दिलं. 15 मिनिटानंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. नंतर तयार पुऱ्या तेलात सोनेरी तळून घेत. हे पहा खूप छान अशा पौष्टिक मूग डाळीच्या पुऱ्या बनून तयार झालेत. पावसाळ्यात खमंग खाण्यासाठी तसेच मुलांना टिफिनमध्येही देण्यासाठी अशा पुऱ्या नक्की बनवून पहा. आज एकदम चटपटी तसा पदार्थ बनवला. मार्केटमधून येताना खूप छान छान ताज्या ताज्या कमी तिखटवाल्या मिरच्या होत्या. ह्या मिरच्या पाहिल्यात की मला मिरची भजीची आठवण होतेच आणि भजी बनवतेच. तर असो, मिरच्या स्वच्छ धुवून पुसून मिरचीला मधून चीर द्यायची आहे. नंतर मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी बेसन घेतलं, त्याच्यात 1/2 टीस्पून हळद पूड, चिमूटभर हिंग पूड, चवीनुसार बारीक मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी ओतत पीठ पातळ बनवून घेतलं. नंतर तेल गरम झाल्यावर पिठात मिरची बुडवून नंतर तेलात सोडून मिरच्या तळून आहेत. याच मिरचीला गोल आकारात काप देऊन गोल मिरची भजीही बनवू शकता. हे पहा दोन्ही प्रकारचे भजी बनून तयार आहेत. अगदी चटपटीत कुरकुरीत टेस्टी भजी बनून तयार आहेत. आज अगदी वेगळा पेज बनवला आहे तर आज बनवणार आहे समोसे. त्यासाठी कुकरमध्ये बटाटे मीठ घालून शिजण्यास ठेवले, 1 वाटी वाटाणा शिजवून घेतला आहे, 2 वाटी मैदा चाळून घेतला, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालून पीठ चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी ओतत घट्ट पीठ मळून घेतलं. पिठाला तेल लावून झाकून ठेवलं. शिजलेली बटाटे साल काढून स्मॅशरने स्मॅश करून घेतली. पॅनमध्ये 1 चमचा तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कुटलेली धणे बडीशोप घातली, वाटलेली मिरची, लसूण, अद्रक 2 चमचे घातले, 1/2 चमचा हळद पूड घालून स्मॅश केलेली बटाटे, शिजवलेला 1 वाटी वाटाणा, चवीनुसार मीठ आणि ताजी खूप सारी कोथिंबीर घालून चांगलं एकसंध परतून घेतलं. आता भाजी बनून तयार झाली. आता कणिक थोडी मरदून घेऊन मी दाखवल्याप्रमाणे गोळा घेऊन लाटून मध्यंतरी काप द्या. एका भागाला वरती पाणी लावून दाखवल्याप्रमाणे कोण बनवून बसेल इतपत भाजी भरून कडा बंद करून तयार झाला समोसा. या प्रकारे सर्व समोसे बनवून घेतले. आता तेल गरम झाल्यावर समोसे सोडून मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे. खूप छान सोनेरी कलर वरती तळून तयार आहेत. तर खूप दिवस झाले पॅटीस बनवले नाही तर चला आज पॅटीस बनवण्यास घेऊया. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिरव्या मिरचीचे वाटण, कढीपत्ता आणि हळद पूड घालून नंतर त्याच्यात उकडलेला बटाटा चवीपुरतं मीठ आणि साखर घालून मिक्स केलं. कोथिंबीर संपले म्हणून घातली नाही, तुम्ही नक्की घाला. नंतर बेसन पीठ घेतलं, त्याच्यात चवीनुसार मीठ, हिंग पूड आणि हळद घालून थोडं थोडं पाणी ओतून पीठ पातळ बनवून घेतलं. खूप पातळही बनवायचं नाही. नंतर ब्रेडचे स्लाइस घेऊन तिरकं मधून कट करून घेतलं. हे पहा मी दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा. सर्व ब्रेडमध्ये भाजी भरून तयार आहे. नंतर सर्व ब्रेड पिठात घोळून तेलात तळून घेतले. छान असे सर्व गरमागरम पॅटीज बनून तयार झालेत. 4 तास हरभरा डाळ भिजण्यास ठेवलेली. डाळ पाण्यातून उपसून मिक्सरमध्ये काढून घेतली. नंतर त्याच्यात 4 तिखट हिरव्या मिरच्या, लसूण अद्रक, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद पूड, खूप सारी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेत. ही आता एका बाउलमध्ये ओतून घ्यायची आहे. नंतर याच्यात मेथी चुरून घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात मेथी घ्या. मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चुरून घालायचे आहे. आणि आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून तेल गरम झाल्यावर भज्यासारखे किंवा वड्यासारखे मोठ्या आकारात तेलात सोडून तळून घ्या. हे पहा छान असे कुरकुरीत मेथी पकोडे बनून तयार झाले. हे टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यास खूप छान लागले जातात.
काहीतरी खावंसं वाटतं तर इथं तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, लसूण, मिरची, अद्रक यांचं वाटण घातलं, चिरलेला कढीपत्ता, हळद पूड आणि 4 बटाटे शिजवून स्मॅश करून घातली. चवीनुसार मीठ असल्यास कोथिंबीर घाला. आता हे मिश्रण थंड होण्यास ठेवून दिलं. 1.5 वाटी बेसन घ्यायचं आहे, याच्यात चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हिंगपूड, 1/5 चमचा हळद पूड घालून पाणी ओतत पातळ बॅटर बनवलं. खूप पातळ बनवायचं नाही, वड्यांना ठेव अगदी तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची. नंतर सिमला मिरचीतील बिया काढून याच्यात बनवलेलं स्टफिंग भरून घेतलं. नंतर स्टफिंग केलेली मिरची बॅटर मध्ये घोळ तेलात सोडून तळून घ्यायची आहे. हे पहा, खूप छान सिमला मिर्च पकोडा बनून तयार झाला. कोबी पासून असा चटपटीत पदार्थ बनवला. तुम्ही हा पदार्थ एकदा खाल तर तुम्हाला सतत हाच पदार्थ खावासा वाटेल, इतका चविष्ट बनून तयार होतो. त्यासाठी कोबी अगदी बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा. नंतर याच्यात 1 चमचा किसलेला अद्रक, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा बारीक कुटलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नत चांगले मिक्स करून घेतले. कोबीच्या मॉइश्चर मध्येच मळून घेतलं. नंतर तेल चांगलं गरम झाल्यावर याचे छोटे छोटे गोळे बनवून खरपूस तळून घेतले. हे पहा, छान असे ड्राय मंचुरियन बनून तयार झाले. हे मंचुरियन शेजवान चटणी सोबत खाण्यास घ्या. अळूच्या पानांपासून झटपट असा वेगळा पदार्थ बनवला. त्यासाठी इथं मी अळूची 4 पानं घेऊन मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता एक वाटण बनवून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात लसूण, वाळलेले मिरच्या, जिरे, ओवा, चिंच, गुळ पावडर आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेतली. नंतर अळूची पानं बारीक उभी लांबट अशी चिरून एका बाउलमध्ये काढून घेतली. नंतर याच्यात बेसन, तयार पेस्ट, कोथिंबीर, हिंगपूड, हळद पूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लागेल तसं पाणी घालून भज्यांना मळतो अगदी तसंच पीठ मळून घेतलं. नंतर ताटाला तेल लावून मिश्रण ताटात ओतून पसरवलं. वरून पांढरे तीळ स्प्रेड करून ताट वाफवण्यास ठेवून दिलं. पीठ वाफल्यावर थंड करून चौकोनी आकारात वड्या पाडून घेतल्या. नंतर गरम तेलात सर्व वड्या सोनेरी तळून खाण्यासाठी तयार झाली झटपट अशी मऊ खुसखुशीत अळूची वडी. आज मी वेगळी आणि युनिक रेसिपी बनवली आहे. छोटे बटाटे घेऊन मीठ आणि पाणी घालून शिजवून घेतले. नंतर शिजलेल्या बटाट्यांची साल काढून एका बाउल मध्ये घेतली. याच्यात 2 चमचे मैदा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन बटाटे चांगले मिक्स केले. नंतर तेल गरम झाल्यावर ब्रेड क्रम्स मधून बटाटे घोळवून तळून घेतले. छान अशी रेसिपी बनून तयार आहे.